ये देखो कुड़ा ते गाड़ी चला गया नहीं दादा कुड़ी छोटा है ना। अच्छा पिल्लू एकदम तर बघा जरी छोटा असेल जरी त्याला भीती जाणवली मित्रांनो तरी पण फणा हे काढतच असतो। हो गया होता कशा पद्धति तो फना काटते हो तर बघू शकता आता काय झालेले पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झालं की असे जे छोटे पिल्ले आहेत विषारी सापांचे ते बाहेर पडतात आणि हो आणि मेन म्हणजे असं की पाऊस सुरू झाला पावसाळ्यामध्ये गोंध झाला आपल्या इथे निघतो नाग झाला या सापांचे जे पिल्ले आहेत विषारी सापांचे ते जास्त करून बाहेर पडत असतात त्याच्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं असतं आणि ते जी छोटी छोटी पिल्लं असतात गोलमध्ये पाणी गेलं की ते पण असे लगेच बाहेर येत असतात कारण एकदम छोटी छोटीचे असतात ते जरी छोटा असेल तरी सेन्स हा खूप असतो। तुम्हाला मी दाखवतो सेन्स किती बघा हे बघा तर त्याचा सेन्स हा खूप असतो शिफ्टीमध्ये त्याच्यामुळे कुणी छोटा असला त्याच्यात विष नाही आहे विषारी सापांची पिल्लं ही जन्मतःच विषारी असतात त्यामुळे कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका अशी नम्र विनंती। हा बघू शकता छोटाच आहे तुम्ही पण खूप असा ॲक्टिव्ह आहे म्हणजे खूप असा ॲग्रेसिव्ह आहे पण असं कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण काय माहिती का त्यांच्यामध्ये खूप सेन्स असतो आणि जसं आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न करू तर तो काय करणार आहे माहिती का मित्रांनो पाठीमागं वळून तो बाईट करणार आहे। जसं आपण म्हणतो की लहान मुलांना बोलायचं काही कळत नाही तसं या सापांचं असतं यांना चावल्यानंतर विष किती सोडायचं हे माहिती नसतं त्याच्यामुळे ते काय करतात बाईट केला की जेवढं आहे तेवढं ते विष ओकून मोकळे होतात त्याच्यामुळे कुणीही छोट्या पिल्लांना पकडण्याचा प्रयत्न करू नका अशी नम्र विनंती। जास्त वेळ नाही घेणार आपण हा जो नाग आहे ह्याला आपण काय करूया पॅक करून घेऊया। तुम्ही मारतच नाही मला माहिती आहे की तुम्ही साप कुठून मारता आता तुम्ही किती साप वाचवले त्या सोसायटीमध्ये सगळे का तुम्ही साप फोन करता माहिती आहे का साप निघल्यानंतर तर बघा त्याने कसा फणा काढलेला आहे छोटाच आहे पण दर्शवतंय की फक्त माझ्याजवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे तर आपण बघूया हात नाही लावायचं त्याला कशा पद्धतीने जरा पॅक करतो नेमकी छोटी स्टिक आपली घरी राहिलेली आहे कुठलाही मंत्र नाही की तंत्र नाही मित्रांनो सापाला होल दिसलं की साप हा आतमध्ये जात असतो आणि व्यवस्थित असा तो आत गेलेला आहे। घराच्या आसपास साप निघा तर जवळच्या प्राणी मित्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला असला तुम्ही कॉल करू शकता आणि मेन म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळं सापांचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असतं त्याच्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे। जो आपला पार्किंग एरिया असतो गरमीसाठी आपल्या बऱ्याच वेळा जो टायर असतो तिकडे तो गरम असतो त्याच्यामुळे त्या टायरला खिटून खाली बसले असतात त्यामुळे गाडीचा दरवाजा उघडताना थोडीशी काळजी घ्यायची त्याचबरोबर जी आपली छोटी गाडी असते हँडलच्या इकडं जी स्कूटी असते ॲक्टिवा झालं स्विफ्ट स्कूटी झालं जे काही लेडीज झालं जेंट्स गाडी झालं ते फक्त तुम्ही चालू करताना थोडीशी काळजी घेऊन चालू करा कारण साप हे गाडीच्या खोपडीमध्ये जाऊन बसतात उभेसाठी गरमीसाठी त्याच्यामुळे काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे।